छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. संविधानामुळे समानतेचा भव्य दिव्य देखावा सादर करण्यात आला. मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदनचिबे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी भाजपचे आमदार राम सातपुते यांनी बाबासाहेबांच्या गाण्यावर ठेका धरला. यावेळी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते, आमदार यशवंतराव माने, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गणेश पुजारी, लता ढेरे, गौतम चंदनचिवे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीच्या दरम्यान भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, या देशातील दीनदलित आदिवासींच्या जीवनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो. आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने या देशाचा विकास होऊ शकतो हे मोदीजींनी वेळोवेळी सांगितलं आहे. आणि भारतीय लोकशाहीचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा मार्ग दाखवणारे बाबासाहेब. आज बाबासाहेबामुळेच माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा, सामान्य दलित परिवारातील कार्यकर्ता खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच. मी बाबासाहेबांना खूप खूप अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब एक विदेशी त्या ठिकाणी परदेशात सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचा जय घोष होतो. मी बाबासाहेबांना खूप खूप अभिवादन करतो. जय भीम.